ऑस्ट्रेलियामध्ये मोठ्या उत्साहात न्यू इयरचं स्वागत करण्यात आलेलं आहे. सिडनीमधल्या पर्ल हार्बर ब्रिजवर नयनरम्य अशी आतषबाजी करण्यात आली. बरोबर रात्री 12 वाजता सिडनीचं आकाश रंगीबिरंगी रंगांनी उजळून निघालं. सिडनी शहरात या आतषबाजीचा लखलखाट पाहायला मिळाला. याच सिडनीमध्ये मोठ्या प्रमाणात पर्ल हार्बर ब्रिजवर ही नयनरम्य रोषणाई पाहण्यासाठी, ही नयनरम्य फटाक्यांची आतषबाजी पाहण्यासाठी जगभरातून चाहते जे आहेत ते नवीन वर्षाच्या स्वागतासाठी म्हणून सिडनीत येत असतात. आकर्षणाचा केंद्रबिंदू असतं हा सिडनीचा पर्ल हार्बर ब्रिज, ज्यावर मोठ्या प्रमाणात ही फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. संपूर्ण जगाचं आकर्षणाचं केंद्र असलेल्या हाँगकाँगमध्ये देखील नववर्ष 2024 अत्यंत दिमाखात आणि जल्लोषात स्वागत झालंय. फटाक्यांच्या नयनरम्य आतषबाजीमध्ये यावेळेस सरत्या वर्षाला निरोप दिला गेला. संपूर्ण परिसर फटाक्यांच्या लखलखाटामुळे उजळून निघाला होता. तैवानची राजधानी तैपाईमध्ये नववर्षाचं काउंटडाऊन सुरू झालं आणि रात्री बरोबर 12 वाजेच्या ठोक्याला नागरिकांनी नववर्षाचं उत्साहात स्वागत केलंय. कसा उत्साह होता ते आपण बघताय जी 24 तासच्या स्क्रीनवर. तैपाईमध्ये उंच टॉवरवरून फटाक्यांची जोरदार आकर्षक अशी आतषबाजी करण्यात आली. डोळ्यांचं पारणं फेडणारी अशीच ही दृश्य यावेळेस पाहायला मिळाली आहेत. न्यूझीलंडमध्ये रंगीबिरंगी आतषबाजीत नव्या वर्षाचं जोरदार स्वागत झालेलं आहे. न्यूझीलंडच्या ऑकलंड या राजधानीमध्ये रात्री 12 वाजता आतषबाजी करण्यात आलेली आहे. 2023 निरोप देत 2024 वर्षाचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. डोळे दिपवणारी अशी आतषबाजी या ठिकाणी पाहायला मिळाली आहे.